काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर नागपूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पटोलेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. नाना पटोलेंच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नागपूरमधल्या कॉटन मार्केट परिसरात हातात बॅनर घेऊन भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी नाना पटोले यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. समाजात तेढ निर्माण करणे, देशद्रोह करणे, प्रधानमंत्र्यांना मारण्याचं प्लॅनिंग करणे, लोकांना उकसवणे, प्रधानमंत्र्यांना उद्या जीवाला धोका येईल, धोका होईल असं प्लॅनिंग करणे, असं कर्तव्य करणे, नाना पटोले यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि म्हणून उही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्याकरता आलो आहे. पोलिसांनी नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा, लोकांना उकसवणे, प्रधानमंत्र्यांच्या जीवाला धोका उत्पन्न करणे अशा कलमांतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.